भाजपच्या माध्यम विभाग आणि प्रवक्त्यांची आज बैठक, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक, ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेला प्रत्युत्तर देण्याबाबत होणार चर्चा। तुमचं खरं काढतूस हे ईडी आणि सीबीआय आहे, ईडी आणि सीबीआयला बाजूला ठेवून या, मग आम्ही तुम्हाला दाखवतो, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान। संसद केवळ नावापुरती शिल्लक आहे, देशाचं नेतृत्व एका टोळीच्या हातात आहे आणि ही सत्ताधारी टोळी मोजके उद्योगपती चालवतात, संजय राऊतांची केंद्र सरकारवरही टीका। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात राजकीय नेत्याचा समावेश नसल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न, अशोक खरात हाच मुख्य आरोपी, हल्ल्यानंतर प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल या आशेनं कट रचल्याची माहिती। अशोक खरात माझ्यावर स्वतःहून हल्ला करतील इतकं त्यांचं डोकं नाही, आपल्यावरच्या हल्ल्यामागे नक्कीच कोणीतरी आहे, पोलिसांच्या प्राथमिक तपासातील निष्कर्षावरती संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीत अडचण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पटोलेंच्या स्वभावावरती चर्चा झाल्याची माहिती। आशिष देशमुखांना नाना पटोलेंबाबत केलेलं वक्तव्य भोवण्याची शक्यता, आज काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक। नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर, पक्षश्रेष्ठींना राज्यातल्या राजकीय परिस्थितीची माहिती देणार, तसंच महाविकास आघाडी संदर्भात भूमिकाही स्पष्ट करणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर उद्धव ठाकरेंकडनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका, फडतूस गृहमंत्री राज्याला मिळाल्याची टीका। तर फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे, आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेला असतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। राहुल गांधींनी अंदमानच्या कोठडीमध्ये एक दिवस राहून दाखवावं, हवं तर एसी लावून देऊ, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवरती हल्ला बोल। यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलाल तर याद राखा, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा। उद्धव ठाकरेंना आव्हान देण्याइतकी खरंच पात्रता आहे का, ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाकेंचं चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर। माणसानं सत्ता गेल्यावरती इतकं वैफल्यग्रस्त होऊ नये, ठाकरेंनी फडणवीसांवरती टीका करताना स्वतःही आत्मपरीक्षण करावं, नाशिकमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचं विधान। शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा उद्धव ठाकरे यांची गद्दार म्हणून नोंद होईल, रामदास कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा। मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांबद्दल अपशब्द वापरले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्या पुतळ्याला चपलेनं मारलं होतं, बाळासाहेब जेव्हा आता पाहत असतील तेव्हा काय म्हणत असतील, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याविषयी निलेश राणेंची टीका। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात, यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रमधनं 10 लाख भाविक येण्याचा अंदाज। अमरावती शहरात हनुमान जयंतीची जोरदार तयारी, खासदार नवनीत राणा करणार हनुमान चालीसा पठण, तर काँग्रेसकडनं भव्य मिरवणुकीचंही आयोजन। नंदुरबारमध्ये महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात 2 गटाकडनं दगडफेक, 2 पोलीस कर्मचारी जखमी, दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडनं कारवाई सुरू। राज्यातील खासगी शाळांमध्ये आरटी प्रवेशाच्या 25% राखीव जागांची आज सोडतीचं थेट प्रक्षेपण होणार, 10,000 अधिक अर्ज बाद, शिक्षण संचालक शरद गोसावींची माहिती। महागाईचा सर्वसामान्यांना फटका, गहू ज्वारी आणि बाजरीनं ओलांडली 50, तर डाळी 120 ते 150 रुपयांच्या घरात। मुंबईच्या गिरगावमधील 21 मजली इमारतीच्या 17व्या मजल्यावरती आग, अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली। बिनकामाच्या पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा, आयुक्तांना भेटायला गेलो तर ते हजर नव्हते, उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। रोशनी शिंदे यांना संपदा हॉस्पिटल इथून पुढच्या ट्रीटमेंटसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय, संपदा हॉस्पिटल इथे उपचारांच्या अभावी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा कुटुंबियांचा निर्णय। रोशनी शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ, आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल। रोशनी शिंदे यांनी आक्षेपार्ह असं काहीही लिहिलेलं नाही, आव्हाडांनी व्यक्त केलं रोशनी शिंदे यांच्या पोस्टवरती आपलं मत। सरकारमधल्या बाजार गुंड्यांवरती कारवाई कधी करणार, संजय राऊत यांचा सवाल, तर संजय राऊतांनी ठाकरेंना पत्र लिहावं आणि आपल्या नादी लागू नये, किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर। देशाची लोकशाही नष्ट करू देणार नाही, देशाचं संविधान बदलू देणार नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान आहे, माजी मंत्री नितीन राऊत यांचं वक्तव्य।
आज देशामध्ये ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून राजकारण होत आहे, माजी मंत्री नितीन राऊत यांचा आरोप. भाजपनं नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिचून सुधांशु त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवून महाराष्ट्राच्या जखमेवरती मीठ चोळलं, रोहित पवारांची टीका. भाषणाच्या वेळेला बत्ती गुल झाल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं मोबाईलच्या उजेडात भाषण, जळगावमधल्या करांडी येथील भूमिपूजन सोहळ्याच्या वेळेचा प्रकार. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामधील जंगम मालमत्ता जप्तीचे दिवाणी न्यायालयाचे आदेश, भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे मालक वसंत संगपाळ यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. धर्मेंद्र शास्त्री बाबावरती तात्काळ कारवाई व्हावी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी भान विसरलेल्यांना शुद्धीवर आणण्याची गरज आहे, बागेश्वर बाबाचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडनं निषेध. ईडी तपास करत असलेल्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरती आज निकाल, मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष. अनिल अंबानी यांचं ब्लॅक मनी प्रतिबंध कायद्याच्या वैधतेला आव्हान, उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरती आज सुनावणी अपेक्षित. मुंबईमध्ये आर्द्रता वाढल्यानं वाढला दमटपणा, नागरिक उष्णतेमुळे हैराण, सांताक्रूजमध्ये 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. ठाणे स्थानकात लवकरच उभारण्यात येणार हेलिपॅड, अपघात झाल्यास जखमींना एअरलिफ्ट करण्याची असेल सुविधा. कोकण रेल्वेच्या 2 एक्सप्रेसला अतिरिक्त डबा जोडला जाईल, उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेचा निर्णय. गुरुवार आणि शुक्रवारी आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. देशभरात कोरोनाचा विळखा घट्ट, महाराष्ट्रात 24 तासात 711 नवे रुग्ण, तर 4 रुग्णांचा मृत्यू. पुणे महानगरपालिकेच्या एकाही रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याची माहिती, तर सर्व खबरदारी घेत असल्याचा महापालिकेचा दावा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, यामध्ये 8 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश, नागरिकांनी सतर्क राहण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. व्हायरल झालेल्या रॅपर विरोधात शिंदे गटाकडनं अंबरनाथ पोलिसात गुन्हा, रॅपर राज मुंगासेचे चोर आले चोर आले, 50 खोके घेऊन चोर आले हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ सुरू, केर मोरले या गावातनं हत्तींचा मोर्चा, वायंगतण गावामध्ये नारळ आणि नाचणीच्या शेतीची नासधूस. छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत महिलांची छेड काढणाऱ्या निलंबित उपनिरीक्षकानं पुन्हा एकदा महिलेची छेड काढल्याचा प्रकार, अनिल बोडले असं उपनिरीक्षकाचं नाव, नागरिकांनी दिला चोप. बुलढाण्याच्या खामगावमधील शासकीय विश्रामगृह बनलीत दारुड्यांचा अड्डा, शासकीय विश्रामगृहाबाहेर दारूच्या बाटल्यांचा खच, विश्रामगृहात येणारे शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मद्य पार्टी करत असल्याची माहिती. बुलढाण्यामधल्या मलकापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावरती डिझेलचा टँकर उलटला, टँकरमधनं वाहत असलेलं डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी. भंडाऱ्यामध्ये तलावात बुडून दोघांचा मृत्यू, लाखनी पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं मृतदेह पाण्याबाहेर काढले, शवविच्छेदन करण्यास कुटुंबानं विरोध केल्यामुळे तणावपूर्ण वातावरण. घरगुती वापराच्या सिलेंडरमधनं गॅस चोरणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं पर्दाफाश, पोलिसांकडनं चौघांना अटक. मुंबई पोलिसांची बाईक रायडिंग आणि स्टंट करणाऱ्यांच्या विरोधात मोठी कारवाई, 48 मोटरबाईक आणि 82 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. इंदापुरात एटीएममध्ये नागरिकांना गोड बोलून लाखोंची फसवणूक, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 5,10,308 रुपये आणि 51 एटीएम कार्ड जप्त. नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानक परिसरात शिवशाही बसला आग, टायर फुटल्यामुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती, सुदैवानं कुणालाही इजा नाही. वर्ध्यातल्या सेलूमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री फोडली 6 दुकानं, रॉडच्या मदतीनं तोडलं दुकानाचं शटर, पोलिसांकडनं शोध सुरू. सांगलीमधल्या बेडकमधील कालव्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू, तिसऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश. भंडाऱ्यामध्ये तलावात बुडून 2 जणांचा मृत्यू, शवविच्छेदन करण्यास कुटुंबानं विरोध केल्यामुळे रात्री तणाव. यवतमाळ शहरात एकाच दिवशी 2 हत्या, दोनही प्रकरणांमधील आरोपींना पोलिसांकडनं अटक, शहरातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह. मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी मुंबई विमानतळाची धावपट्टी 2 मेला 6 तास बंद राहणार, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उड्डाणं बंद. मुंबईतल्या प्रसिद्ध द ऑपेरा हाऊसमध्ये पहिल्यांदाच मराठी नाटकांचा महोत्सव.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।